भेट द्या marathimandali.in या वेबसाईटला। रवींद्रजी माझ्याकडे 12 तास 18 तास राहायचे, जेवणही माझ्याकडेच करायचे, झोपायचे बऱ्याचदा माझ्याकडेच। आजही सत्तेसाठीच त्यांची तळमळ आहे ते लोकांना दिसते। या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून, म्हणजे जन्माला आल्यापासून, चंद्रकांत दादा हे सातत्यानं सांगताय की आता हे सरकार पडणार आहे। देवेंद्रजी त्याची तारीखही निश्चित करतात। चंद्रकांत दादांनी पण 2-3 तारखा दिल्या। देवेंद्रजींनी तर सांगितलं जातं येणाऱ्या 2 तारखेला बघा तुम्ही काय होत आहे, काही होत नाही, सरकार काही पडत नाही, दिवसेंदिवस हे सरकार अधिक मजबूत होत आहे। आणि त्यामुळे सरकार पडण्याची नुसते वाट बघत बसत आहे, ते बघत राहा। तेव्हा मळामध्ये देवेंद्रजी ही सत्ता गेल्यापासून ते अस्वस्थ आहे आणि त्या अस्वस्थतेच्या कारणापुढे मी कशाही प्रकारे सत्तेमध्ये आलो पाहिजे या दृष्टिकोनातनं माननीय अजितदादांबरोबर त्यांनी शपथविधी पार पाडला। आजही सत्तेसाठीच त्यांची तळमळ आहे ते लोकांना दिसते आहे। त्यामध्ये म्हणजे आता त्यांनी चूक मान्य केली, मला वाटतं की अजूनही असा प्रसंग आला तर जरी चूक मान्य केली तरी देवेंद्रजी बरोबर कोणी पक्ष यायला तयार झाला किंवा कोणी आणखी कोणी तयार झाला तर तयार होतील। आणि भारतीय जनता पार्टीच्या आमदारांमध्ये एक अस्वस्थता आहे, आमचं सरकार येणार आहे, थांबा जरा थोडे दिवस हे सरकार पडणार आहे, आपलं सरकार येणार आहे, अशा स्वरूपाचं वारंवार त्यांच्या आमदारांना सांगून इतके दिवस त्यांनी काढलेले आहे। आमदारांमध्ये किती अस्वस्थता आहे हे मला माहिती आहे, कारण त्यांचे बरेचसे आमदार हे मीच बऱ्याच जणांना तिकीट दिलेले होते। मीच राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या अनेकांना त्या ठिकाणी प्रवेश दिलेला होता। माझ्याशी ते मोकळेपणे बोलतात, जी कार्यपद्धती आहे त्या कार्यपद्धतीविषयी नाराजी व्यक्त करतात आणि त्यामुळे असे जे काही लोक असतील ते पक्षाबाहेर जाऊ नये किंवा नाराजांची संख्या वाढू नये म्हणून कदाचित या स्वरूपाचे वक्तव्य केले जात असतील। नाही, मी विरोधी पक्षात असताना देवेंद्रजी माझ्याकडे 12 तास 18 तास राहायचे, जेवणही माझ्याकडेच करायचे, झोपायचं बऱ्याचदा माझ्याकडेच। देवेंद्रजी त्या कालखंडामध्ये माझ्या इथे म्हणजे बंगला बिफोर बंगल्यावर तर बऱ्याचदा देखायचे, असं काही नाही आहे त्या कालखंड, उलट जास्त दिसायचे, माझ्या बंगल्यावरच राहायचे, जेवणही तिथंच करायचे। नाही, मुख्यमंत्री म्हणूनही ते जळगावला माझ्या घरी मुक्ताईनगरला आले होते, माझ्याकडे सुतगिरणीचे उद्घाटन झालं, साखर कारखान्याचं उद्घाटन, त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ते आले तर माझ्या घरी येऊन गेले होते।